अध्यक्ष महोदय, तो दिशा साल्यांचा विषय याच्या अगोदर मी घेतला अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, दिशा साल्यांनी सुशांतला जो फोटो पाठवला अध्यक्ष महोदय, ज्या फोटोमुळे 13 तारखेला त्याचा मृत्यू झाला अध्यक्ष महोदय, त्याची खरी म्हटले तर माहिती मुंबई पोलिसांना पण आहे अध्यक्ष महोदय. हा फोटोमध्ये नेमका कोण असा होता ज्याच्यामुळे त्याची हत्या करण्यात आली याची थोडी चौकशी करण्यात यावी ना अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, कोण होता त्या फोटोमध्ये? कुठला एवढा ताकदीचा माणूस होता अध्यक्ष महोदय? तिच्या 8 आणि 9 तारखेच्या तिच्या बिल्डिंगचा सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आला अध्यक्ष महोदय. तिच्या व्हिजिटर पुस्तकाचे पाने फाडण्यात आले अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, नेमकं कोणाला वाचवलं जातंय? अध्यक्ष महोदय, कोणाला वाचवलं जातंय याच्यामध्ये? तुम्ही सांगा मला, कोणाला वाचवलं जातंय? कोणाचा फोटो होता अध्यक्ष महोदय? सांगा मला. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मी परत परत सभागृहाच्या माध्यमातून आपल्याकडून मागणी करतो अध्यक्ष. सर्वांनी बसून घ्या. एका महिलेचा महाराष्ट्रामध्ये मृत्यू होतो अध्यक्ष महोदय, संशयास्पद मृत्यू होतो. तिच्या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये अजूनपर्यंत काय निष्कर्ष आले ते मुंबई पोलीस सांगायला तयार नाही अध्यक्ष महोदय. काय नेमका कसा मृत्यू झाला, सीसीटीव्ही कॅमेरा नेमका काय डिलीट करण्यात आला ह्याची माहिती देत नाही अध्यक्ष महोदय. कालपासून काहीतरी एयू 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 चालू, नेमकं आहे काय प्रकरण? कोणी कोणी चव्हाण फोन केले आणि हे एयू इलू हे काय अपसात काय चालू आहे का अध्यक्ष महोदय? काय कळलं पाहिजे ना आम्हाला, नेमकं मुलाचं आहे मुलीचं आहे काय कळतच नाही ना अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय, याची चौकशी होणार आहे की नाही अध्यक्ष महोदय? मुंबई पोलिसांवर नेमका कोणाचा दबाव होता याची माहिती मिळाली पाहिजे ना अध्यक्ष महोदय? हे बरोबर नाही ना अध्यक्ष महोदय? तुम्ही चौकशी करायला पाहिजे ना. आम्ही परत परत विचारतोय अध्यक्ष महोदय. सभागृहाचं कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात येतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.